लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणजे LOP लीडर ऑफ ऑपोजिशन नाव बदलून आणि वेषांतर करून दिल्लीला यायचे असं त्यांनी स्वतः खुलासा केलाय. मला 3-4 प्रश्न अतिशय विनम्रपणे विचारायचे. एक तर तुम्ही LOP होता, LOP असताना तुम्ही अमित शहांना का भेटत होता ते पण तुम्हीच कबूल करता की तुम्ही चोरून भेटत होता. म्हणजे तुम्ही लीडर ऑफ ऑपोजिशन असताना महाराष्ट्राला कॉम्प्रोमाइज करत होता, एकीकडे तुम्ही भारतीय जनता पक्षाचा विरोध करत होता आणि दुसरीकडे तुम्ही अमित शहांची बॅक डोअर गोष्टी करत होता. म्हणजे तो लीडर ऑफ ऑपोजिशन त्या पदाचा आणि महाराष्ट्राची तुम्ही बेईमानी केली असा त्याचा थोडक्यात अर्थ होतो. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ते तुमच्या चॅनलकडून असं आलं, खरं खोटं मला माहिती नाही, की ते सातत्याने नाव बदलून येत होते. हा या देशामध्ये नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे. आपल्यासारखे लोक किंवा तुम्ही सगळे, तुमचा कॅमेरामॅन जर उद्या मुंबईला जायला निघाला, त्याला आधार कार्ड लागतं, त्याला दुसरं नाव घेऊन जाता येईल का एअरपोर्टला? तर नाही. पण एका राज्याचा लीडर ऑफ ऑपोजिशन नाव बदलून बुकिंग करतो, एअरपोर्टला जेव्हा जातो तेव्हा त्याचं आधार कार्ड त्या नावाला मॅच होतं का? मग उद्या अजित पवारांनी असं केलं, उद्या कुठला तरी टेररिस्ट असं करेल, तो नाव बदलून येईल, याची जबाबदारी कोण घेणार? इट इज अ नॅशनल सिक्युरिटी इश्यू. मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे की अजित पवार वेश आणि नाव बदलून एअरलाईनचीही चौकशी झाली पाहिजे. एअरलाईननी कसं काय अलाव केलं ज्या माणसाला तुम्ही ओळखत नाही? आम्ही जेव्हा जातो तेव्हा एअरलाईननी सातत्याने आमचं कार्ड देतात, तुमचं नाही विचारत. आमचं तरी विचारतात आधार कार्ड, आम्ही दाखवतो आमचं आधार कार्ड. तेव्हा आमचं चेक इन होतं, तेव्हा आम्हाला आत विमानात बसता येतं. त्याच्यामुळे नाव बदलून वेश बदलून एअरलाईनची चौकशी झाली पाहिजे, एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे आणि सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने ह्याचं उत्तर दिलं पाहिजे की एवढा मोठा लॅप्स झालाच कसा. हा आज अजित पवार अमित शहांना भेटायला येत होते, उद्या कुठली तरी टेररिस्ट येईल, त्याची जबाबदारी कोण घेणार? एवढा लॅप्स आहे, सगळ्यांची कुटुंब या विमानाने फिरतात, काहीच अकाउंटेबिलिटी नाही या देशामध्ये. आणि माझा एक प्रश्न आहे की अजित पवार असे चोरून का अमित शहांना भेटायला येत होते? असं काय शिजत होत? म्हणजे चोरून भेटायची आणि तुमच्याच ह्याच्यात आलंय की 10 वेळा आले. आणि गंमत अशी आहे की 2 जुलैला अजित पवारांनी शपथ घेतली, त्याच्या 5 दिवस आधी मध्य प्रदेशमध्ये माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांनी एक भ्रष्टाचाराचा बँकेचा आरोप त्यांच्यावर केला. म्हणजे एकीकडे 5 दिवस आधी माननीय प्रधानमंत्री अजित पवारांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांवर आरोप करत होते आणि दुसरीकडे त्याच्या आधी 10 वेळा, हा तुमचाच शब्द आहे माझा नाही, 10 वेळा अमित शहांना अजित पवार भेटत होते. म्हणजे एकीकडे प्रधानमंत्री भ्रष्टाचाराचे आरोप करत होते आणि दुसऱ्या बाजूला अमित शहाजी नेगोशिएट करत होते. न खाऊंगा न खाने दुंगा, मग हे वॉशिंग मशीन नाही झालं. म्हणून तर लोक म्हणतात की भारतीय जनता पार्टी ही भ्रष्ट जुमला पार्टी आहे. ते वॉशिंग मशीन मधून लोकांना आरोप खरे होते का खोटे होते मला माहिती नाही, त्याचं उत्तर फक्त देवेंद्रजी देऊ शकतात, कारण का आरोप देवेंद्रजींनी आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी केले. संसदेमध्ये केली जाणार आहे शरद पवार साहेबांनी देखील आम्हाला सांगितलं होतं आणि ते देखील सहभागी होते, आता ते सहभागी होत नाही भाजपसोबत येण्यासाठी. एकंदरीत अजित पवार एकटेच निगोशिएट करत होते हे स्पष्ट होत आहे. म्हणजे पवारांचं नाव चर्चेसाठी सहभागी आहे असं वारंवार बोललं जातं. शरद पवार हे चर्चेत सहभागी होते पण शेवटी त्यांनी पायमागे घेतली अशी चर्चा होत होती. आता तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे ना. जर पवार साहेबांना माहिती होतं तर मग 10 वेळा चोरून यायची गरजच नव्हती. ते दिल्लीत विमानात ऑफिशियली ताट मानेनी अजित पवार नावून बुकिंग करू शकले असते. कशाला दिल्लीला चालला? 6 जनपथला चालले. व्हॉट इज द प्रॉब्लेम? त्यांच्या काकाचं तर घर होतं. दिल्लीला चोरून येण्यासारखं काय कारण? आणि दिल्लीला काय फक्त एकटे शरद पवार राहत नाही, बरेच लोक राहतात, कुणालाही भेटायला येऊ शकत होते. मोठे लेखक राहतात, मोठे पत्रकार राहतात, त्याच्यात काय? दिल्लीमध्ये यायला चोरी कुठली? संसदेमध्ये चौकशी करण्याची मागणी करणार जरूर. मी सिव्हिल एव्हिएशन मंत्र्यांना जरूर विचारणार आहे की सिक्युरिटी लॅब्स वाढलाय आणि डेटा सांगतो क्राईमही वाढलाय. पुण्यामध्येच उदाहरण बघा, सगळ्यात जास्त म्हणजे कालच तुमच्या चॅनलवर बघितलं कोयता गँग पोर्सचा ऍक्सिडेंट असेल, त्याच्यात बदलणारे ब्लड रिपोर्ट असतील, महिलांवरचे अत्याचार असतील. त्याच नवी मुंबईमध्ये काल मला वाटतं कुठल्या तरी दागिन्याच्या दुकानात मोठी चोरी झालेली आहे.
क्राईम हा माझा डेटा नाही आहे. हा ज्या होम मिनिस्टरांना अजित पवार खोटं नाव आणि वेश बदलूनच भेटायला आले होते त्याच होम मिनिस्ट्रीचा डेटा आहे की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे. केंद्रातही त्यांचं सरकार आहे, राज्यातही त्यांचं सरकार आहे. याचं उत्तर तुम्हाला त्यांना विचारायला पाहिजे, कारण का डेटा स्पीक्स लाउडर देन वर्ड्स. डेटा सांगतोय की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलाय, त्याच्यामुळे हे जी उरणची घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. अशी घटना देशात कुठेच घडू नये आणि ती सातत्याने आपल्या महाराष्ट्रात घडतंय हे महाराष्ट्राचं आणि आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे. आणि कम्प्लीट फेलियर ऑफ होम मिनिस्ट्री अँड गव्हर्नमेंट. गेल्या काही दिवसापासून अनिल देशमुख दररोज पत्रकार परिषद घेत आहे, ते काही लोकांना निशाणा करताय. ते फडणवीसांना निशाणा करताय की ठाकरेंना निशाणा करताय? ते निशाणा कुणालाही करत नाहीये, ते सत्य बोलतायत. निशाणा कुणावरच नाहीये तो. गैरसमज नसावे, दुर्दैव आहे की या देशात खरं बोललं की या तुम्हाला असं वाटतं टार्गेट करतायत. जे खोटे करून काय काय उद्योग करतायत त्याचा प्रश्न विचारायला पाहिजे, कारण का हा सुसंस्कृत देश आहे जो संविधानाने चालतो, कोणाच्या मर्जीने चालत नाही. आम्ही पार्लमेंटमध्ये नियम कायदे बनवतो आणि हा देश त्यांनीच चालला पाहिजे. काही संसदेचं अधिवेशन सुरू आहे, पत्रकारांच्या ठिकाणी कव्हरेज करतात, त्यांना एका पिंजऱ्यामध्ये बंद केलंय, या ठिकाणी तुम्ही कव्हरेज करायचं असं सांगण्यात आलेलं आहे. काल राहुलजींनीही तो विषय मांडला आणि त्यानंतर कालच बीएससी बिझनेस अडवायझरी कमिटी जी असते ज्याच्यात मीही आहे, भारतीय जनता पक्षाचे अनेक लोक आहेत, गौरव गोगोई जी आहेत, दयानिधी मरण जी आहेत, आम्ही सगळ्यांनीच काल त्याच्यावर सविस्तर चर्चा केली आणि आम्ही सगळ्यांनीच विनंती स्पीकर साहेबांना केलेली आहे की याचा फेरविचार व्हावा. जरूर काय नियम कायदे, हा देश नियम कायद्याने चालतो, नियम कायदे प्रोटोकॉल सगळा पाळावा, पण मीडियाला थोडीशी व्यवस्थित फ्लेक्सिबिलिटी आणि मान सन्मान रिपोर्टिंग करण्यासाठी द्यावा ही विनंती काल आम्ही बीएससी मध्ये केली. काल लोकसभा अध्यक्षांनी काल पत्रकारांसोबत चर्चा केली आणि त्यांनी म्हटलं की नुकतेच राहुल गांधींसोबत शेतकरी आले होते आणि शेतकऱ्यांनी संसदीय परिसरामध्ये काही वक्तव्य केले, त्यानंतर आम्ही दिशानिर्देश लागू केले. पण महत्वाचं म्हणजे जेव्हा सरकार गेल्या सरकारमध्ये स्थापना होत होती तेव्हा अनेक चित्रपट अभिनेते आल्या होत्या, अनेक जण आल्या होत्या, त्या खूप बोलल्या होत्या, त्यांच्यावरती दिशानिर्देश कुठले नव्हते. आम्ही काल ह्याची चर्चा झाली, काल गौरव गोगोई ही या मीटिंग मध्ये बोलले आणि काल पार्लमेंटमध्ये राहुलजींचं भाषण असतानाही मला वाटतं दिपेंदर हुडाजी आणि गौरव गोगोई दोघांनी हा मुद्दा मांडला की अनेक ऍक्टर हे पार्लमेंटमध्ये आले होते आणि त्यांनी महिला आरक्षणाच्या दिवशी त्यांनी बाईट्स पार्लमेंटमध्ये देऊन हे बघा अतिथी देवो भव, त्या ऍक्टर आहेत, त्या आल्यात, त्यांनी मान सन्मान केला, आमचं काही म्हणणं नाही. पण आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना आणि ऍक्टर्सला शेवटी ते या देशाचे नागरिक पहिले आहेत, नंतर प्रोफेशनल आहेत. सगळ्यांचा समान न्याय आणि सगळे नियम या देशात समान असले पाहिजेत. जे सत्तेमध्ये त्यांना एक नियम आणि सामान्य माणसासाठी एक नियम हे चालणार नाही. हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालतो, ज्याच्यात प्रत्येक व्यक्ती समान आहे. म्हणजे हे बघा हे लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. तुम्ही काय फार प्रत्येक स्टेटमेंटला आपलं एक मत असलंच पाहिजे, आग्रह कशाला. आणि आम्ही सगळे जे त्या भागातले लोकप्रतिनिधी आहोत त्यांनी मागच्या आठवड्यात आम्ही तिथे जाऊन दौरा मी असेल अमोल दादा असतील आम्ही जाऊन कलेक्टर कमिशनर यांच्या गाठी भेटी घेतल्या, तिथे जाऊन दौरे केलेले आमचे सगळे सहकारी पदाधिकारी धावून तिथे मदतीला गेलेत. मी स्वतः मोहळांशीही बोललेले, जरी ते तिथले वेगळ्या विचाराच्या पक्षाचे खासदार असले तरी आज ते केंद्रात मंत्री आहेत, त्यांच्याशीही सविस्तर मदत करून आम्ही कुठलाही पुण्याच्या पुरामध्ये राजकारण आणणार नाही. आत्ता लोकांना मदतीची गरज आहे त्याच्यात लक्ष घालून, पण जे लॅप्सेस आहेत त्याबद्दल महाराष्ट्र सरकार आणि पुण्याच्या प्रशासनाला उत्तर द्यावंच लागेल, कारण का मी त्याची इन्क्वायरी मागितलेली आहे की जेव्हा पाणी सोडलं खडकवासला धरणातून तेव्हा लोकांना सांगण्यात का नाही आलं. आणि एवढी मोठी गॅप, जे मी मोहळांचेही आभार मानते की त्यांनी मान्य केलं की इरिगेशन खातं आणि पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा मिसकम्युनिकेशन मध्ये झालंय, याचं उत्तर महाराष्ट्राच्या प्रशासनाला आणि सरकारला द्यावं लागेल, कारण का केंद्राचा मंत्रीही विचारतोय. मोहळ आज फक्त महाराष्ट्राचे नाही आहेत, देशाचे मंत्री आहेत, त्यांनी हा प्रश्न उपस्थित केलाय, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. मोठ्या प्रमाणात वाढली आहे, आज देखील झारखंडला अपघात झाला, गेल्या आठवड्यात दिब्रुगडला झाला होता. आपल्या रेल्वे अपघातांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे, या सुरक्षेच्या मुद्द्यावरून तुम्ही काय बोलला? नाही नाही, रेल्वेवर डिस्कशन आहे, योगायोगाने आजच ते सुरू होणार आहे. आणि अनेक वेळा आमचं म्हणणं आहे की तुम्ही फंडिंग बद्दल बोलता, ती कुठली मोठी ट्रेन त्यांनी सुरू केली आहे? वंदे भारत.
तर ते वंदे भारतचे कोचेस मोठे मोठे व्हायला लागलेत, पण जर सुरक्षितता त्याच्यात नसेल तर काय उपयोग त्या वंदे भारतचा? आणि ते बुलेट ट्रेनचं तर ऐकून ऐकून आम्ही थकून गेलो. कोणी मागत पण नाहीये ती बुलेट ट्रेन, ती आपल्या महाराष्ट्राच्या उगाच खर्च करून लोन घेऊन ते खापर कारण नसताना महाराष्ट्रावर देत आहे. ती बुलेट ट्रेन करण्याच्या ऐवजी आमच्या निलेश लंके कधीपासून आंदोलन करतायत, त्या दुधाला आणि कांद्याला भाव दिला तर महाराष्ट्र जास्त आनंदी होईल त्या बुलेट ट्रेन पेक्षा. मॅम, दिल्लीत ओल्ड राजेंद्र नगर मध्ये 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, त्याच्यानंतरच काल बुलडोजर चालवले गेले. किती हे फ्युचर आहेत देशाचे, आणि तेच स्वतः प्रश्न चिन्हामध्ये त्यांचा फ्युचर. नाही, अर्बन प्लॅनिंग मध्ये स्मार्ट सिटी नावाचा जो एवढा मोठा उपक्रम केंद्र सरकारने सुरू केला, मला आठवतं व्यंकय्याजी जेव्हा युडी मिनिस्टर होते तेव्हा स्मार्ट सिटी म्हणून एक खूप चांगला कॉन्सेप्ट व्यंकय्याजीने आला होता. पण या सरकारने 10 वर्षात काय केलं? पुणे कोठे स्मार्ट झालं का दिल्लीस कुठलं शहर स्मार्ट झालं मला सांगा. पण त्यात काही महाराष्ट्राचे पण विद्यार्थी हजारोंमध्ये तिथे ओल्ड राजेंद्र नगरमध्ये शिकतात, आणि तर तुम्ही हा भेटायला जाणार अर्थातच. आम्ही माहिती त्याची कालच घेतलेली आहे, काल आम्ही युडी मंत्र्यांशीही बोललो की नक्की ह्याचं काय प्लॅनिंग आहे. आम आदमी पक्षाशीही आम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे की बाबा ते इथे प्रशासनात आहेत तर नक्की काय ह्याचं आम्हाला माहिती द्या. तर संजय सिंगजींची कालही माझं या सविस्तर याबद्दल बोलणं झालं. महायुतीमध्ये राज ठाकरे हे तिसरा भिडू ठरण्याची शक्यता आहे, कारण त्याची चर्चा सुरू झालेली आहे. अजित पवार बाहेर पडताय का, राज ठाकरेंचा समावेश महायुतीत होतो का? आता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांच्या घरात थांबो क्यू झाके. आम्ही आमचा अलायन्सचा बघतोय, दुसऱ्यांना त्यांचा बघतील, ही लोकशाही आहे.